गोंदिया नगर परिषदचे माजी नगरसेवक तथा सामाजिक कार्यकर्ते लोकेश कल्लू यादव यांच्यावर गोळीबार करण्यात आला आहे. गुरुवारी तारीख 11 जानेवारी 2024 सकाळी 3 अनोळखी व्यक्तीने हेमू कॉलनीजवळ यादव यांच्यावर गोळ्या झाडल्या. यात ते जखमी झाले. हल्ल्यात यादव यांच्या कमरेला गोळी लागण्याचे सांगण्यात येत आहे. जखमी झाल्याने त्यांच्यावर KTS रुग्णालयात प्रथमोपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना तातडीने नागपूर हलविण्यात आले. लोकेश कल्लू यादव हे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष पंकज यादव यांचे भाऊ आहेत. गोळीबाराच्या या घटनेमुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. या गोळीबार प्रकरणाचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. AGM News 24 करिता अनिल मुनीश्वर.